नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ आठवा प्रियबाई या पाठातील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? उत्तर, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे। दोन, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर, पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे। तीन, उर्मिला आनंदाने का उडाली? उत्तर, टीव्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली। चार, उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर, उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे। पाच, उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर, उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत। सहा, उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय पत्रातील या वाक्यावरून उर्मिलाचे तिसरीच्या बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कळते। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा। अ, उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला का दिला? उत्तर, बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती, पण फोन लागेना। तेव्हा आजोबाने उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही, त्यापेक्षा बाईंना पत्र लिही। हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील। दोन, पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टी बदल झाला? पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेला एकटी चालत जाऊ लागली। तिला एकदम आपण मोठे झाले आहोत असे वाटू लागले। पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेस व भरपूर खेळतेही। ती दररोज संध्याकाळी जवळजवळ 2 तास मैदानावर खेळते। पाचवीत आल्यापासून हा बदल उर्मिलात झाला। ई, उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे? उत्तर, उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे। तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे। उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केला आहे। तसेच स्वाती, जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे। पाचवीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे। शोध घेऊया। माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत। पुढील चौकटीत काही साधने दिली आहेत, त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात। त्यांची माहिती मिळवा। एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांप्रमाणे अशी खून करा, तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनांपुढे अशी खून करा। या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा। उदाहरणार्थ, चिठ्ठी हे एकतर्फी साधन आहे, फॅक्स दुतर्फी साधन आहे, पत्र दुतर्फी साधन आहे, फोन दुतर्फी साधन आहे, चर्चा दुतर्फी साधन आहे, मोबाईल दुतर्फी साधन आहे, आंतरजाल दुतर्फी साधन आहे, रेडिओ एकतर्फी साधन आहे, दूरचित्रवाणी एकतर्फी साधन आहे, वर्तमानपत्र एकतर्फी साधन आहे, मोबाईल संदेश दुतर्फी साधन आहे, संभाषण दुतर्फी साधन आहे, भाषण एकतर्फी साधन आहे, मुलाखत एकतर्फी साधन आहे, जाहिरात एकतर्फी साधन आहे। तर अशाप्रमाणे तुम्हाला एकतर्फी माहितीची देवाण घालणारे व
दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणारे साधने असे वर्गीकरण करायचे आहे. पुढील संवाद वाचा. सर्व नामांना अधोरेखित करा. नीता, आज आपण झोका खेळूया. दादा, तू पण चल ना. मीनाही येणार मुग्धालाने. ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत. त्या आल्या की तुम्ही खेळा. आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. तर या संवादातील सर्व नामे आहेत आपण, तू, मी, ती, त्या, तुम्ही, आम्ही, तू. खालील वाक्य वाचा. त्या खालील वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा. पिशवी खूप सुंदर होती. एक, पिशवीचा रंग गुलाबी होता. तर या ठिकाणी पिशवीचा या नामाऐवजी सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. तर उत्तर, तिचा रंग गुलाबी होता. दोन, पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या. उत्तर, तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या. तीन, पिशवीला काचा मणी लावलेले होते. उत्तर, तिला काचा मणी लावलेले होते. चार, पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. उत्तर, ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. एक, टिंबटिंब बाजारातून भाजी आणूया. पर्याय आहेत तुम्ही, आपण, आम्ही. उत्तर, आपण. दोन, आईने जेवायला टिंबटिंब केले आहे. उत्तर आहे, काय. तीन, कर्ण दानशूर होता. टिंबटिंब दररोज दान द्यायचा. उत्तर आहे, तो. चार, ताईने टिंबटिंब मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. उत्तर आहे, तिच्या. पाच, आज टिंबटिंब खूप मजा केली. उत्तर आहे, आम्ही. सहा, रमेशने टिंबटिंब मित्रांना वाढदिवसाला बोलावले. उत्तर आहे, त्याच्या. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयातील पाठ क्रमांक 8 ची प्रश्न उत्तरे अभ्यासली आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.